In this lecture, we are going to discuss about three important and unusual processes in the plant reproduction or sexual reproduction in plant. या लेक्चर मध्ये आपण तीन अतिशय महत्त्वाच्या परंतु युजुअल सेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये न होणाऱ्या अनयुजुअल प्रोसेसेस आपण शिकणार आहोत, काही वेगळ्या प्रोसेसेस आपण या ठिकाणी शिकणार आहोत. आतापर्यंत आपण सेक्सुअल रिप्रोडक्शनची जी मेथड शिकलो की त्या मेथडपेक्षा इथं काहीतरी वेगळं आहे. या तीन वेगळ्या मेथड्स आपण शिकणार आहोत, त्यापैकी पहिला मुद्दा आहे दॅट इज कॉल्ड अ पार्थिनोकार्पी, देन एपोमिक्सिस अँड पॉली एम्ब्रियोनी. दीज आर थ्री डिफरंट मेथड्स फाउंड इन सेक्सुअल रिप्रोडक्शन ऑफ सम प्लांट्स. नाउ लेट अस स्टार्ट टू द पार्थिनोकार्पी. सी व्हाट इज पार्थिनोकार्पी. पार्थिनोकार्पी इज डेव्हलपमेंट ऑफ फ्रूट विदाउट फर्टिलायझेशन. विदाउट फर्टिलायझेशन फ्रूट डेव्हलपमेंट, इट इज कॉल्ड एज पार्थिनोकार्पी. युजुअली सेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये काय होतं रे, ओव्हरी ऑफ द फ्लावर गेट कन्व्हर्टेड इन टू फ्रूट आफ्टर फर्टिलायझेशन. सी व्हॉट हॅपन आफ्टर फर्टिलायझेशन, ओव्हुल कंटेन ग्रोईंग एम्ब्रियो. दिस ग्रोईंग एम्ब्रियो सिक्रीट सम फायटो हार्मोन्स लाईक ऑक्झिन्स, आय ए ए, इंडॉल थ्री एसिटिक ऍसिड सारखे ऑक्झिन्स तो एम्ब्रियो सिक्रीट करतो. अँड ड्यू टू दीज ऑक्झिन्स द ओव्हुल अँड द ओव्हरी एनलार्जेस. ओव्हुल कन्वर्ट्स इन टू सीड अँड ओव्हरी गेट कन्वर्टेड इन टू फ्रूट. दिस इज द युजुअल मेथड. बट इन पार्थिनोकार्पी देर इज अ फ्रूट डेव्हलपमेंट विदाउट फर्टिलायझेशन. इन सम प्लांट द पार्थिनोकार्पी occurs naturally. For example, some species of pineapple, some species of papaya madhe, and in banana. There is a natural parthenocarpy. मी या ठिकाणी पुन्हा या पार्थिनोकार्पीच्या बाबतीत लिहिल, नॅचरल पार्थिनोकार्पी मीन्स नॅचरली फ्रुट्स डेव्हलप विदाउट फर्टिलायझेशन. एक्झाम्पल सम स्पीसीज ऑफ पपया मध्ये, देन सम स्पीसीज ऑफ pineapple and in banana there is a natural parthenocarpy. Naturally what happened in these flowers, this ovary contain a placental tissue. The placental tissue itself start to secrete auxins or plant hormone. Manje embryo tayar na hotas ovary madla placental tissues ऑक्झिन सिक्रीट करतो. अँड बिकॉज ऑफ ऑक्झिन द ओव्हरी एनलार्जेस, ओव्हरी एनलार्ज होते अँड इट गेट कन्व्हर्टेड इन टू फ्रूट. बट इन दॅट केस देर इज नो फर्टिलायझेशन, दॅट्स वाय द ओव्हिल नेव्हर गेट कन्व्हर्टेड इन टू सीड. आणि त्यामुळं जे पार्थिनोकार्पिक फ्रुट्स असतात ना, दीज फ्रुट्स आर सीडलेस. हे सीडलेस फ्रुट्स असतात. कारण काय, ओव्हरी एनलार्ज होते, फ्रूट मध्ये कन्वर्ट होते, पण आतल्या ओव्हिलचं रूपांतर सीड मध्ये होत नाही. कारण की नॅचरल प्रोसेस मध्ये, युजुअल मेथड मध्ये ओव्हिलचं रूपांतर सीड मध्ये होण्यासाठी फर्टिलायझेशन पाहिजे. बट हिअर नो फर्टिलायझेशन, फ्रूट डेव्हलप विदाउट फर्टिलायझेशन बिकॉज ऑफ द ऑक्झिन सिक्रिटेड बाय प्लासेंटल टिश्यू ऑफ द ओव्हरी. अँड दिस इज द पार्थिनोकार्पी, नॅचरल पार्थिनोकार्पी. पपया, पायनापल, बनाना यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. या पार्थिनोकार्पीचा आणखीन एक प्रकार आहे, दॅट इज कॉल्ड ऍज अ इंड्यूस्ड पार्थिनोकार्पी. वी कॅन इंड्यूस दिस पार्थिनोकार्पी इन सम प्लांट्स व्हेअर देर इज नो नॅचरल पार्थिनोकार्पी. म्हणजे नॅचरल पार्थिनोकार्पी नसेल त्या ठिकाणी आपण पार्थिनोकार्पी इंड्यूस करू शकतो बाय स्प्रेइंग प्लांट हार्मोन्स लाईक जिबरलिन्स. जिबरलिन्स दीज आर द फायटो हार्मोन्स. जेव्हा फ्लावरिंग होतं, when we spray gibberellins on these flowers, then the ovary receive gibberellin stimulus and then it enlarge to become fruit. For example, upon grapes, thomson seedless grapes, aplyala maiti aahe, we eat grapes, apan drakshe je khato na te drakshe seedless aahet, but naturally the grapes are seed bearing astat, parantu he gibberellins ki auxin yancha spray mule ya grapes madhe parthenocarpi
इंड्यूस करता येते. यू कॅन इंड्यूस दिस पार्थिनोकार्पी इन डिफरंट सीड्स, म्हणजे याचा इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स वाढवता येईल. फॉर एक्झाम्पल, नाव द पर्सन्स आर ट्राईंग टू मेक द पार्थिनोकार्पिक वॉटरमेलॉन, म्हणजे जे कलिंगड आहे ना ते पार्थिनोकार्पिक बनवायचं, म्हणजे फर्टिलायझेशन न होता त्याच्यामध्ये फ्रूट तयार होईल. मीन्स त्याचा जो पल्प असेल ना, दॅट वुड बी विदाऊट सीड, तो विदाऊट सीड डेव्हलप होईल. बट यू कांट इंड्यूस दिस पार्थिनोकार्पी इन पोमोग्रॅनेट. जर आपण डाळिंबामध्ये पार्थिनोकार्पी इंड्यूस केली, तर डाळिंबाचा इडिबल पोर्शन हे सीड्स आहे, आपल्याला खायला काय मिळणार, म्हणजे जो खायचा तोच तयार होणार आहे. त्यामुळे पार्थिनोकार्पीचं नॉलेज जरी आपल्याकडे असेल, तरी कशामध्ये इंड्यूस करायचं हा खूप महत्वाचा पार्ट आहे. फक्त कन्सेप्ट आपल्या डोक्यामध्ये असो, व्हॉट इज पार्थिनोकार्पी, द प्रोडक्शन ऑर डेव्हलपमेंट ऑफ फ्रूट विदाउट फर्टिलायझेशन इज पार्थिनोकार्पी, नॅचरल ऑर आर्टिफिशियल. नॅचरलची एक्झाम्पल लक्षात ठेवा, ऑक्झिन कोण सिक्रेट करतं, प्लासेंटल टिश्यू ऑफ द ओव्हरी, आणि आर्टिफिशियल मध्ये जिबरलिन सारखे फायटो हार्मोन्स प्लांटच्या फ्लावर वरती स्प्रे करायला लागतात. दिस इज अबाउट द पार्थिनोकार्पी. नाउ द नेक्स्ट पॉइंट इज एपोमिक्सिस. सी व्हाट इज मीन बाय एपोमिक्सिस. नाउ लुक ऍट दिस टर्म एपोमिक्सिस. यामध्ये एपो मीन्स विदाउट, मिक्सिस मीन्स मिक्सिंग, म्हणजे इथं जे रिप्रोडक्शन होतं दॅट इज विदाउट मिक्सिंग ऑर विदाउट फर्टिलायझेशन. सी व्हॉट इज, हाऊ कुड यू डिफाईन द एपोमिक्सिस, दॅट इज द प्रोसेस ऑफ ऑर द फेनॉमिनॉन ऑफ फॉर्मेशन ऑफ एम्ब्रियोज बाय अ सेक्स्युअल मेथड. इट इज द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ एम्ब्रियोज बाय अ सेक्स्युअल मेथड. जनरली ही डेफिनेशन ऐकल्यानंतर हे काहीतरी वेगळं आहे असं आपल्याला लक्षात येतं, त्यामुळेच याला काही जण असं म्हणतात की इट इज द अनयुज्युअल सेक्स्युअल मेथड, ऑर इट इज द अनयुज्युअल मेथड ऑफ सेक्स्युअल रिप्रोडक्शन वेअर देर इज नो मियोसिस अँड नो सिंगॅमी. सी मियोसिस ऑकर ऍट द टाइम ऑफ गॅमेट फॉर्मेशन, गॅमेटोजेनेसिस अँड सिंगॅमी, म्हणजे हा एक सेक्स्युअल रिप्रोडक्शनचा अनयुज्युअल वे आहे, एक वेगळी वाट आहे, एक वेगळा मार्ग आहे की ज्यामध्ये सीड्स तयार होतात बट देर इज नो मियोसिस, नो रिडक्शनल डिव्हिजन अँड नो फर्टिलायझेशन. आतापर्यंत आपण जे प्लांट मधलं सेक्स्युअल रिप्रोडक्शन शिकलो गेल्या अनेक लेक्चरमध्ये, ह्याच्यामध्ये आपल्याला समजलं की गॅमेट फॉर्मेशनची जी काही प्रोसेस आहे, स्पोर तयार करणे, हे त्या प्रोसेसमध्ये मियोसिस होते, रिडक्शनल डिव्हिजन होते, आणि मग हॅप्लॉइड सेल तयार होतात, त्यांना तुम्ही स्पोअर्स म्हणता, आणि मग त्यांच्यापासून गॅमेटोफाइट तयार होतात, आणि मग पुढे फर्टिलायझेशन, म्हणजे सिनगॅमी इज द फर्टिलायझेशन, अशा स्टेप घडतात. बट इन दिस मेथड देर इज अ फॉर्मेशन ऑफ सीड बट देर इज अ नो मियोसिस ऑर नो रिडक्शनल डिव्हिजन अँड नो सिनगॅमी. आणि त्यामुळे असं म्हटलं होतं की एपोमिक्सिस इज द अनयुज्युअल वे ऑफ द सेक्स्युअल रिप्रोडक्शन वेअर देर इज अ नो मियोसिस अँड नो फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन ही नाही, मियोसिस ही नाही, किंवा दुसऱ्या शब्दांमध्ये याला म्हटलं तर फॉर्मेशन ऑफ एम्ब्रियो, हिअर एम्ब्रियो फॉर्मेशन ऑकर्स बट दिस एम्ब्रियो फॉर्मेशन ऑकर्स बाय अ सेक्स्युअल मेथड. म्हणजे याला वेगवेगळ्या पद्धतीनं डिफाईन केलं होतं, वेगवेगळ्या पद्धतीनं लिहिलं जातं. काहीचं म्हणणं असं आहे की इट इज अनयुज्युअल वे ऑफ सेक्स्युअल मेथड, परंतु काही जण याला असं लिहितात की ऍक्च्युअली इट इज अ सेक्स्युअल मेथड बट इट कॉपी ऑर मेक द कॉपी ऑफ सेक्स्युअल रिप्रोडक्शन. त्यामुळे एनसीईआरटीच्या टेक्स्टबुक मध्ये याची डेफिनेशन थोडीशी वेगळ्या पद्धतीनं दिलेली आहे, आणि ती याला असं म्हटलं होतं की इट इज द अ सेक्स्युअल मेथड दॅट मिमिक द सेक्स्युअल रिप्रोडक्शन. म्हणजे एपोमिक्सिस ही एक असेक्सुअल रिप्रोडक्शनची मेथड आहे, परंतु ती हायर प्लांटच्या सेक्स्युअल रिप्रोडक्शनची कॉपी करते. आता कसं पहा, तुम्ही दोन्ही पद्धतीने सांगा. जर तुम्ही म्हटला की हे सेक्स्युअल रिप्रोडक्शन आहे, तर म्हणायचं इट इज अनयुज्युअल सेक्स्युअल रिप्रोडक्शन, म्हणजे इतरांमध्ये होतं तसं नाहीये, आणि याला असेक्स्युअल रिप्रोडक्शन म्हटलात तर मग तुम्ही म्हणायचं हे असेक्स्युअल रिप्रोडक्शन आहे बट इट मेक द कॉपी ऑफ सेक्स्युअल रिप्रोडक्शन. आता कॉपी करतं म्हणजे नेमकं काय करतं रे, या मेथडमध्ये देर इज अ फॉर्मेशन ऑफ एम्ब्रियो अँड फॉर्मेशन ऑफ सीड. सी एम्ब्रियो तयार होतो आणि सीड तयार होतो म्हटलं की आपल्या डोक्यात येतं की इट मस्ट बी द सेक्स्युअल रिप्रोडक्शन.
but there is no fertilization, no gamete, no fertilization, no meiosis. आणि जर असं घडत असेल, फर्टिलायझेशनच होत नसेल, तर हाऊ कुड यू कॉल इट ॲज अ सेक्सुअल रिप्रोडक्शन? तर हे असेक्सुअल मेथड होईल. त्यामुळे याला वेगवेगळ्या पद्धतीने लिहिताना असं पण म्हटलं जातं, फॉर्मेशन ऑफ सीड विदाउट फर्टिलायझेशन इज कॉल्ड ॲज अ ॲपोमिक्सिस. थोडक्यात, या प्लांटमध्ये फर्टिलायझेशन होत नाही पण एम्ब्रियो तयार होतो, आणि एम्ब्रियो तयार होतो म्हणून सीड तयार होतात. त्यामुळे तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने फॉर्मेशन ऑफ एम्ब्रियो बाय असेक्सुअल मेथड और विदाउट मियोसिस और विदाउट सिनगॅमी, किंवा फॉर्मेशन ऑफ सीड विदाउट फर्टिलायझेशन, जनरली फर्टिलायझेशन झाल्यानंतर फर्टिलाइज्ड ओव्हिलचं रूपांतर सीड मध्ये होतं, परंतु काही ग्रासेस आहेत आणि ॲस्टेरेसी फॅमिली मधले काही प्लांट आहेत की ज्यांच्यामध्ये असं पाहायला मिळतं की सीड्स तयार होतात, सीड्स आर फॉर्म, बट दी सीड्स आर फॉर्म विदाउट फर्टिलायझेशन. आणि त्यामुळे पुन्हा एकदा क्लिअर करा, फॉर्मेशन ऑफ सीड विदाउट फर्टिलायझेशन इज कॉल्ड ॲज अ ॲपोमिक्सिस, और फॉर्मेशन ऑफ एम्ब्रियो बाय असेक्सुअल मेथड इज कॉल्ड ॲज अ ॲपोमिक्सिस. पुढे तुम्ही म्हणा, इट इज द अनयुजुअल मेथड ऑफ रिप्रोडक्शन वेअर देर इज अ सीड फॉर्मेशन विदाउट मियोसिस अँड सिनगॅमी. किंवा हे असेक्सुअल मेथड आहे रिप्रोडक्शन की की ज्याच्यामध्ये सेक्सुअल रिप्रोडक्शनची कॉपी केली जाते. आता मी तुम्हाला ॲपोमिक्सिस शिकवेल, पण त्याच्या अगोदर आपल्याला आणखीन काही गोष्टी लक्षात घ्यायला लागतात. त्यापैकी पहा, जनरल प्लांटमध्ये काय होतं रे, सपोज दिस इज द ओव्हिल, ही प्रोसेस तुम्ही शिकला आहात तरी थोडक्यात मी सांगतो. दीज आर द इंटेग्युमेंट्स, हे इंटेग्युमेंट असतात आणि आतमधला जो पार्ट आहे दॅट इज द मेगास्पोरेंजियम ऑर न्यूसेलस. हिअर देर इज अ न्यूसेलर टिश्यू. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे दिस न्यूसेलर टिश्यू इज डिप्लॉइड. हा डिप्लॉइड असेल आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये काय होणार आहे, तर मेगास्पोरोजेनेसिस आणि फिमेल गॅमेटोफाइटची डेव्हलपमेंट. सुरुवातीला समजू आपण या न्यूसेलस मधली, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे एक सेल तेवढी डिफरन्सिएट झाली होती, जिला आपण नाव दिलं होतं अर्किस्पोरियल सेल, आणि या अर्किस्पोरियल सेलचं डायरेक्ट रूपांतर मेगास्पोर मदर सेल मध्ये झालं होतं. पुढे तुम्ही शिकला होता, मी मुद्दाम ती प्रोसेस रिपीट करतोय, की या मेगास्पोर मदर सेलची मियोसिस होते आणि चार हॅप्लॉइड मेगास्पोर तयार होतात, हॅप्लॉइड मेगास्पोर तयार होतात, त्यापैकी तीन डिजनरेट होतात आणि एकच शिल्लक राहते, आणि शिल्लक राहिलेल्या हॅप्लॉइड मेगास्पोर पासून याच्या आतमध्ये हा हे स्ट्रक्चर तयार झालं होतं, त्याचं नाव होतं फिमेल गॅमेटोफाइट. आता त्याच्या मायक्रोपायलर एंडला एक सिनर्जीड्स आणि या बाजूला हा अँटीपोडल, सेंटरला पोलर न्यूक्लिया आहे, हे माहिती आहे. आणि याच्या बाहेरून आता हा जो काही टिश्यू शिल्लक राहिलेला आहे त्याला तुम्ही काय म्हणतात, इट इज द न्यूसेलस और न्यूसेलर टिश्यू, की ज्याच्यामध्ये सर्व डिप्लॉइड सेल आहेत, बरोबर आहे. हे नॉर्मल याच्यामधलं शिकला होतात तुम्ही. आता ॲपोमिक्सिस शिकवत असताना मुद्दाम मी त्या गोष्टीची रिव्हिजन घेतली आहे. ॲपोमिक्सिस मध्ये दोन महत्वाच्या टर्म्स आपल्याला लक्षात ठेवा लागतात, की ज्याच्या डेफिनेशन विचारले जातात किंवा मल्टिपल चॉईस क्वेश्चन मध्ये आपल्याला या टर्मचा अर्थ काय आहे ते आपल्याला लक्षात ठेवायला लागतं. बघा, त्यापैकी एक आहे सी ॲपोमिक्सिस, सॉरी ॲपोगॅमी. ॲपोमिक्सिस मधली एक टर्म आपण शिकतो आता ॲपोगॅमी. पुन्हा नावाकडे नीट लक्ष द्या, ॲपो मीन्स विदाउट, गॅमी मीन्स मॅरेज, गॅमेट, बरोबर. म्हणजे इथं जे काही होणार दॅट इज विदाउट मॅरेज, विदाउट गॅमेज, गॅमेट्स, गॅमेट्सच्या शिवाय होणार आहे, गॅमेट न इन्वॉल्व होणार आहे. सी नाउ दिस स्ट्रक्चर इज गॅमेटोफाइट, त्याला फिमेल गॅमेटोफाइट तुम्ही म्हणता. या फिमेल गॅमेटोफाइट पासून किंवा ह्याच्यातल्या कुठल्या तरी सेल पासून जर डायरेक्ट एम्ब्रियो तयार झाला देन दॅट प्रोसेस इज कॉल्ड एज ॲपोगॅमी. इथं गॅमेट नाही पा, मी काय म्हटलेलो, इफ द एम्ब्रियो इज फॉर्म्ड फ्रॉम गॅमेटोफायटिक ऑर्गन ऑर गॅमेटोफायटिक सेल, परंतु ती सेल कुठली, अदर दॅन द फिमेल गॅमेट, एक सोडून या गॅमेटोफाइट मधल्या एखाद्या पेशीपासून जर एम्ब्रियो तयार झाला देन द प्रोसेस इज कॉल्ड एज ॲपोगॅमी. मेल गॅमेट तर वापरलाच नाही. बघा, एम्ब्रियो तयार झाला, इथं गॅमेट, फिमेल गॅमेट पण वापरला नाही, मेल गॅमेट पण वापरला नाही. म्हणजे ही एक वेगळीच मेथड आहे की जिथं आयदर फ्रॉम सिनर्जीड ऑर फ्रॉम अँटीपोडल सेल एम्ब्रियो फॉर्मेशन ऑकर्स.
की जे युजुअल रिप्रोडक्शन मध्ये होत नाही आणि म्हणून तर आपण याला अनयुजुअल वे ऑफ सेक्सुअल रिप्रोडक्शन असं म्हणतोय. म्हणजे इन अपोमिक्सिस व्हेन अ गॅमेटोफायटिक ऑर्गन ऑर अ गॅमेटोफायटिक सेल डायरेक्टली फॉर्म्स द एम्ब्रियो देन द प्रोसेस इज कॉल्ड एज अपोगॅमी. आणि लक्षात घ्या हा गॅमेटोफाइट किंवा या गॅमेटोफाइट मध्ये असणाऱ्या ह्या ज्या पेशी आहेत दीज सेल्स आर हॅप्लॉइड अँड दॅट्स वाय द फॉर्म्ड एम्ब्रियो मस्ट बी हॅप्लॉइड. म्हणजे अपोगॅमी मध्ये हा गॅमेटोफाइट पासून डायरेक्ट एम्ब्रियो तयार होतो बट दॅट एम्ब्रियो इज हॅप्लॉइड. दुसरा कन्सेप्ट की ज्याला अपोस्पोरी असं म्हटलं जातं. अपोस्पोरी मध्ये काय होतं की स्पोरोफाइटची एखादी पेशी, आता हे न्यूसेलस असेल त्याला पण तुम्ही स्पोरोफाइटिक सेल असंच म्हणू शकता, की स्पोरोफाइटची एखादी पेशी की जी डिप्लॉइड आहे या डिप्लॉइड सेलचं रूपांतर डायरेक्ट गॅमेटोफाइट मध्ये होतं. युजुअल रिप्रोडक्शनच्या वेळेला काय होतं, पहिल्यांदा स्पोरोफाइटिक सेलची मियोसिस होते, मग मेगास्पोर तयार होतो आणि त्याच्यानंतर गॅमेटोफाइट तयार होतो. बट हिअर द स्पोरोफाइटिक सेल विच इज डिप्लॉइड, this diploid sporophytic cell is directly converted into diploid gametophyte. The gametophyte is diploid tayar hoto and the process is called as apospory and in this process there is no meiosis. It meiosis as hot nahi ani tyamule teen definition tumhi pakkya dokya madhe thevaycha. What is apomixis? Formation of embryo by asexual method of reproduction is apomixis. Kyunma formation of seed without fertilization is apomixis. Then what is apogamy? The formation of embryo from gametophytic organ or gametophytic cell without fertilization, puna fertilization, that is called as apogamy. Again, what is apospory? Formation of diploid gametophyte from diploid sporophytic cell directly without meiosis and without fertilization. Here there is no fertilization. That process is called as a apospory. Yala apospory asa matla ata. Manje, apan ekandarit lakshat khayacha ki apomixis madhe fertilization na hota seed tayar hota either by apogamy or by apospory. Ya doni paiki kutlya tari method na ya paddhatina kiwa itha he seed tayar hota. Baga ज्या प्लांट मध्ये अशा प्रकारचे सीड तयार होतात सच प्लांट्स आर नोन एज अपोमिक्टिक प्लांट्स. आणि जे सीड्स तयार झालेले आहेत अपोमिक्सिसनं दीज सीड्स आर कॉल्ड एज अपोमिक्टिक सीड्स. त्यांना अपोमिक्टिक सीड्स असं म्हटलं जातं आणि प्लांटला अपोमिक्टिक प्लांट. आणि मी असं म्हणेल की त्या सीड मध्ये जो एम्ब्रियो आहे दॅट एम्ब्रियो इज ऑल्सो कॉल्ड एज अ अपोमिक्टिक एम्ब्रियो. त्याला पण अपोमिक्टिक एम्ब्रियो म्हटलं होतं. म्हणजे अपोमिक्सिस मध्ये देर इज नो फर्टिलायझेशन, फर्टिलायझेशन नाही. फर्टिलायझेशन न होता एम्ब्रियो तयार होतो, सीड तयार होतो आणि मग त्याला अपोमिक्टिक एम्ब्रियो किंवा अपोमिक्टिक सीड असं तुम्ही म्हणू शकता. आता थोडस पुढे जाऊया की ह्या दोन टर्म्स लक्षात घेतल्यानंतर ऍक्च्युली देर आर थ्री कॅटेगरीज ऑफ द अपोमिक्सिस. अपोमिक्सिसच्या तीन कॅटेगरीज असतात, तीन प्रकारचं अपोमिक्सिस आपल्याला प्लांट मध्ये पाहायला मिळतं. त्यापैकी एक अपोमिक्सिसचा प्रकार आहे दॅट इज कॉल्ड एज अ रिकरंट अपोमिक्सिस. ह्याला रिकरंट अपोमिक्सिस असं म्हटलं जातं. अनेक एक्झाम्पल्स आहेत याचे पण, बट कॉमनली सच टाईप ऑफ अपोमिक्सिस फाउंड इन टेरॅक्सॅकम. टेरॅक्सॅकम या प्लांट मध्ये आपल्याला रिकरंट टाइपचं अपोमिक्सिस पाहायला मिळतं. सी व्हॉट इज मीन बाय रिकरंट टाइप ऑफ अपोमिक्सिस? व्हेन एम्ब्रियो सॅक डेव्हलप आयदर फ्रॉम आर्किस्पोरियल सेल और सम अदर सेल्स ऑफ द न्यूसेलस देन इट इज कॉल्ड एज अ रिकरंट अपोमिक्सिस. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा नेहमी, रिकरंट अपोमिक्सिस मध्ये जो काही एम्ब्रियो तयार होतो दॅट एम्ब्रियो इज ऑलवेज डिप्लॉइड. कारण की तिथं एम्ब्रियो सॅकच डिप्लॉइड तयार झाले असते त्यामुळे एम्ब्रियो पण डिप्लॉइड होतो. पण एक गोष्ट लक्षात आहे, हेअर नो फर्टिलायझेशन. आता नेमकं काय होतं बघा, आता मी या ठिकाणी पुन्हा मागे येतो. इथे रिकरंट टाईपचं अपोमिक्सिस तुम्हाला समजून सांगण्यासाठी या ठिकाणी आता हा मेगास्पोरेंजियम किंवा न्यूसेलस आहे. या न्यूसेलस मध्ये इथं एक डिफरन्शिएट झालेली सेल आहे
एंड दिस डिफरेंशिएटेड सेल इज कॉल्ड एज अर्किस्पोरियल सेल. पुढे आपल्याला माहिती आहे दिस अर्किस्पोरियल सेल डायरेक्टली गेट कन्वर्टेड इनटू मेगास्पोर मदर सेल. मेगास्पोर मदर सेल मध्ये कन्वर्ट होते की जी डिप्लॉइड आहे. आता युजुअल मेथड मध्ये काय होतं, हिची मियोसिस होते, मेगास्पोर तयार होतात आणि मग फिमेल गॅमेटोफाइट डेव्हलप होतं. बट हिअर नो मियोसिस, मियोसिस होत नाही. दिस मेगास्पोर मदर सेल विच इज डिप्लॉइड इट डायरेक्टली डेव्हलप विदाउट मियोसिस, इट डायरेक्टली डेव्हलप टू फॉर्म एम्ब्रिओसाइट अँड दिस एम्ब्रिओसाइट इज अनरिड्युस्ड, म्हणजे जिथं रिडक्शनल डिव्हिजन झाली नाही, म्हणजेच ती एम्ब्रिओसाइट डायरेक्ट डिप्लॉइड सेल पासून तयार झाल्यामुळं इट इज डिप्लॉइड. आणि मग त्या एम्ब्रिओसाइट मधल्या पेशीपासून काय डेव्हलप होतो, तर एम्ब्रिओ डेव्हलप होतो की जो डिप्लॉइड असतो. अँड दॅट्स वाय द प्रोसेस इज कॉल्ड एज डिप्लोस्पोरी, याला डिप्लोस्पोरी असं म्हटलं जातं. म्हणजे डिप्लॉइड सेल इन रिकरंट ऍपोमिक्सिस देर इज डिप्लोस्पोरी. एम्ब्रिओ फॉर्मेशन ऑर एम्ब्रिओसॅक फॉर्मेशन ऑकर्स बाय मेथड कॉल्ड एज डिप्लोस्पोरी, वेअर डायरेक्टली एमएमसी मेगास्पोर मदर सेल तिची अर्किस्पोरियल सेल पासून तयार झाली, इट गेट कन्वर्टेड इंटू अनरिड्युस्ड एम्ब्रिओसाइट. बरोबर आहे. टेरॅक्सॅकम या प्लांट मध्ये आपल्याला अशा प्रकारचं स्ट्रक्चर पाहायला मिळतं. म्हणजे इथं ही अर्किस्पोरियल सेल डायरेक्ट अनरिड्युस्ड एम्ब्रिओसॅक मध्ये कन्वर्ट झाली आणि तिच्यातल्या एका पेशीपासून डायरेक्ट डिप्लॉइड एम्ब्रिओ तयार झाला. देन द नेक्स्ट टाईप इज अ नॉन रिकरंट ऍपोमिक्सिस, वेअर देर इज नो रिकरन्स, म्हणजे वेअर देर इज नो रिस्टोरेशन ऑफ डिप्लॉइड क्रोमोसोमल नंबर, की जिथं डिप्लॉइड क्रोमोसोमल नंबर रिस्टोर होत नाही. आता कशाला म्हटलं जातं नॉन रिकरंट ऍपोमिक्सिस. इन दिस टाईप ऑफ ऍपोमिक्सिस दिस मेगास्पोर मदर सेल विच इज डिप्लॉइड इट अंडरगो मियोसिस. युजुअली युजुअल मेथड मध्ये होतं तसं मियोसिस होते. इट प्रोड्यूस हॅप्लॉइड मेगास्पोर्स, त्यातला एक जिवंत राहतो. अँड दिस हॅप्लॉइड मेगास्पोर प्रोड्युसेस हॅप्लॉइड एम्ब्रिओसॅक, ह्याच्यामध्ये हॅप्लॉइड एम्ब्रिओसॅक तयार होते. मी मगाचे सांगितल्याप्रमाणे, म्हणजे मी पुन्हा इथं लिहितो सी दिस इज अर्किस्पोरियल सेल किंवा तिचं रूपांतर एमएमसी मध्ये झालं. युजुअली हिनं मियोसिस न डिवाइड झाली, चार मेगास्पोर्स तयार झाल्या. बरोबर आहे. बरं, त्याच्यातल्या तीन डिजेनरेट झाल्या, एक शिल्लक राहिल्या. नाउ दिस इज मेगास्पोर, इट इज हॅप्लॉइड. आणि ही वाढली आणि हिचं रूपांतर कशात झालं, फिमेल गॅमेटोफाइट, म्हणजे इथपर्यंतची प्रोसेस ही युजुअल सेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये होते तशी होते. इथं लगेचच आपल्याला माहिती एग अपॅरेटस सिनर्जिड्स एंटीपोडल, हा इथपर्यंतची प्रोसेस संपूर्ण, म्हणजे गॅमेट फॉर्मेशन पर्यंत सेक्सुअल प्रमाण आहे. आता इथून पुढे फरक पडतो. इथून पुढे हे जे एग आहे ना, या एगचं रूपांतर डायरेक्ट एम्ब्रिओ मध्ये होतं आणि ते एम्ब्रिओ प्लांट किंवा पुढे एम्ब्रिओ डेव्हलप होतो कम्प्लिटली. बघा, नाउ मेगास्पोर एम्ब्रिओसॅक, आता एम्ब्रिओसॅक मधली एक पेशी मी घेतली, कुठली, एग सेल विच इज हॅप्लॉइड, अँड दिस एग सेल डायरेक्टली स्टार्ट टू डिवाइड अगेन विदाउट फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन न होता एग सेलच डेव्हलप होते की जे हॅप्लॉइड आहे आणि हॅप्लॉइड एम्ब्रिओ तयार करते. द प्रोसेस बाय विच अनफर्टिलाइज्ड एग डेव्हलप इंटू एम्ब्रिओ इज कॉल्ड एज पार्थिनोजेनेसिस, याला पार्थिनोजेनेसिस म्हटलं जातं. डोंट कन्फ्यूज दिस टर्म विथ पार्थिनोकार्पी. पार्थिनोकार्पी इज द फॉर्मेशन ऑफ फ्रूट विदाउट फर्टिलायझेशन. And here, parthenogenesis is formation of entire embryo from unfertilized egg. बरोबर आहे का. आता पार्थिनोजेनेसिस न एम्ब्रिओ तयार होतो, म्हणजे या सेल पासून झालं, पुन्हा लक्षात घ्या, नो फर्टिलायझेशन, एम्ब्रिओ इज देअर. आणि एम्ब्रिओ तयार झाला की ओव्हिल गेट कन्वर्टेड इन टू सीड, ओव्हिलचं रूपांतर सीड मध्ये होतं. आता ही मेथड होते किंवा दुसरी मेथड होते, या एम्ब्रिओ सॅक मध्ये काही इतर पेशी आहेत जसं की एंटीपोडल सेल की ज्या हॅप्लॉइड आहेत आणि सिनर्जिड्स, जनरली ह्या डिस्ट्रॉय होतात युजुअल मेथड मध्ये. पण इथं काय होतं,
These other cells means either synergids or antipodals. They are also haploid and they get converted into embryo. Or any one of them get converted into embryo. Here no gamete. Till embryo is formed. And the process is apogamy. इथं आपण जे घेतले होते त्याला एपोगॅमी असं म्हटलं जातं. कशात होते हे? नॉन रिकरंट एपोमिक्सिस मध्ये. आणि बघा कुठल्या का मेथडनं असे ना, आयदर बाय पार्थिनोजेनेसिस और बाय एपोगॅमी. ओव्हिल प्रोड्युसेस एम्ब्रियो, ओव्हिल मध्ये एम्ब्रियो आहे अँड ऍज ओव्हिल कंटेन एम्ब्रियो ओव्हिल ग्रो टू फॉर्म सीड. सीड तयार होतं. पण लक्षात घ्या या प्रकारचं जे काही एपोमिक्सिस आहे इट इज फाउंड इन निकोटियाना. आणि जनरली दीज प्लांट्स रिमेन स्टराईल कारण की तयार होणारे एम्ब्रियोज हॅप्लॉइड आहेत आणि म्हणजे तयार होणारा प्लांट पण हॅप्लॉइड आहे. आणि मग अशा जर गोष्टी घडल्या तर पुढं नेक्स्ट जनरेशन मध्ये सेक्सुअल रिप्रोडक्शन अडचणी येतात. दिस इज अबाउट द नॉन रिकरंट एपोमिक्सिस. अँड द थर्ड टाईप इट इज कॉल्ड एज ऍडव्हेंटिव्ह एपोमिक्सिस. ह्याला ऍडव्हेंटिव्ह एपोमिक्सिस असं म्हटलं जातं. मी पुन्हा येतो. सी दिस इज द फिमेल गॅमेटोफाइट आणि आता हा कडेचा जो पार्ट आहे दिस इज न्यूसेलस. समजा आता मी या दाखवलेल्या कडेच्या टिश्यू या सगळीकडे आहे. दीज आर द न्यूसेलर सेल. ह्या न्यूसेलर सेल्स आहे. आता समजू आपण की इथं ऍज युजल फर्टिलायझेशन झालं आणि या ठिकाणी झायगोट पण तयार झाला. ठीक आहे, इथंपर्यंत झालं किंवा नाही पण झालं असं आपण समजू की मग सुरुवात. जर समजा हा जो एम्ब्रियो आहे, इफ दिस एम्ब्रियो इज फॉर्म फ्रॉम सोमॅटिक न्यूसेलर सेल्स, ह्या सोमॅटिक न्यूसेलर सेल पासून तयार झाला, ऑर फ्रॉम इंटेग्युमेंट. काही वेळेला हे इंटेग्युमेंटच्या पेशी की ज्या असताना कशा आहेत रे, दीज आर डिप्लॉइड सेल्स. आणि इथल्या न्यूसेलसच्या पेशी सुद्धा कशा आहेत, डिप्लॉइड सेल. आता इथं काय, डायरेक्टली इंटेग्युमेंटच्या पेशीपासून किंवा न्यूसेलसच्या पेशीपासूनच एम्ब्रियो सॅक आणि एम्ब्रियो तयार होतो. डायरेक्ट डेव्हलपमेंट होते आणि त्यावेळेला अशा प्रकारच्या प्रोसेसला आपण ऍडव्हेंटिव्ह एपोमिक्सिस असं म्हणतो. हे पहा म्हणजे काय रे, थोडक्यात असं म्हणूया की ह्या न्यूसेलस मधल्या सेल्स आहेत ना, यांनाच थोड्या वेळा असं म्हणू की आपण मस्ती आली. आणि यांना मस्ती आल्यामुळे आता या डिव्हाइड व्हायला लागल्या फास्ट आणि त्या आतमध्ये घुसल्या एम्ब्रियो सॅक मध्ये. एका वेळेला अनेक घुसू शकतात आणि प्रत्येक जणापासून एम्ब्रियो तयार होऊ शकतो. म्हणजे ह्या ठिकाणी एकापेक्षा जास्त एम्ब्रियो पण तयार होऊ शकतात. परंतु आता आपण सध्या तो कन्सेप्ट न शिकता इथं धोक्यात घेतोय की एम्ब्रियो इज फॉर्म्ड विदाउट फर्टिलायझेशन फ्रॉम विच सेल, आयदर फ्रॉम सोमॅटिक न्यूसेलर सेल और इंटेग्युमेंट सेल. दोन्ही पेशी डिप्लॉइड असतील त्याच्यापासून एम्ब्रियो तयार होतो. दिस इज कॉल्ड एज ऍडव्हेंटिव्ह एपोमिक्सिस. आणि लक्षात घ्या, जेव्हा अशा प्रकारे ऍडव्हेंटिव्ह एपोमिक्सिस न एम्ब्रियो तयार होतो त्यावेळेला एका ओव्हिल मध्ये एकापेक्षा जास्त एम्ब्रियो तयार होऊ शकतात. अँड दॅट्स वाय दिस ऍडव्हेंटिव्ह एपोमिक्सिस मे लीड टू पॉली एम्ब्रियोनी. पॉली एम्ब्रियोनी म्हणजे एका सीड मध्ये एकापेक्षा जास्त एम्ब्रियो असणं. पुढच्याच पॉइंट मध्ये आपण शिकणार होतो आणि त्यामुळे हे ऍडव्हेंटिव्ह टाईपची पॉली एम्ब्रियोनी तिथं येणार आहे. म्हणजे तिथं लक्षात ठेवायचं की एकापेक्षा जास्त एम्ब्रियो आयदर न्यूसेलस किंवा इंटेग्युमेंट सेल पासून तयार झाले. म्हणजे इथं आपण ओव्हरऑल या कन्सेप्ट मध्ये काय शिकतोय तर बघा, सीड्स आर फॉर्म, एम्ब्रियोज आर फॉर्म, बट द फॉर्मेशन ऑकर विदाउट फर्टिलायझेशन. विदाउट फर्टिलायझेशन होतं अँड दॅट्स वाय सच टाईप ऑफ एम्ब्रियो इज ॲपोमिक्टिक एम्ब्रियो. दॅट सीड इज ॲपोमिक्टिक सीड अँड दॅट प्लांट इज ॲपोमिक्टिक प्लांट. त्याला आपण ॲपोमिक्टिक प्लांट असं म्हणतो. जर समजा विदाउट गॅमेट एम्ब्रियो तयार झाला हॅप्लॉइड सेल पासून देन दॅट इज ॲपोगॅमी. बरोबर आहे. जर डिप्लॉइड स्पोरोफायटिक सेल पासून गॅमेटोफाइट तयार झाला तर दॅट इज ॲपोस्पोरी. अँड देन द थ्री मेथड्स, रिकरंट की ज्याच्यामध्ये एम्ब्रियो सॅक ही डायरेक्ट आर्किस्पोरियल सेल किंवा मेगास्पोर मदर सेल पासूनच तयार होते. पुन्हा नॉन रिकरंट की जिथं एम्ब्रियो हा आयदर एग पासून किंवा सिनर्जिड अँटीपोडल पासून तयार होतो. एग पासून झाला तर पार्थिनोजेनेसिस आणि सिनर्जिड अँटीपोडल पासून झाला तर ॲपोगॅमी. आणि ऍडव्हेंटिव्ह एपोमिक्सिस मध्ये एम्ब्रियो इज फॉर्म
either from diploid cells in nucellus or diploid cell in integument. And such type of apomixis is found in mango, orange or lemon. यांच्यामध्ये हे कॉमनली आपल्याला पाहायला मिळतं. आणि लक्षात ठेवा, एडवेंटिव प्रोसेस मे प्रोड्यूस कंडिशन कॉल्ड एज अ पॉलीएम्ब्रियोनी. पॉलीएम्ब्रियोनी या कन्सेप्ट कडे आपल्याला पुन्हा जाता येते की त्यावेळेला अपोमिक्सिसमुळे हे पॉलीएम्ब्रियोनी कंडिशन डेव्हलप होऊ शकते. आता पुढचा आणखीन एक मुद्दा आहे, व्हॉट इज द सिग्निफिकन्स ऑफ दिस अपोमिक्सिस. ह्या अपोमिक्सिसचा काय सिग्निफिकन्स आहे, ह्याचा फायदा काय आहे. खरं तर हायब्रीड सीड फॉर्मेशन मध्ये याचा फायदा करून घेतला जाऊ शकतो. एक गोष्ट लक्षात घ्या की हायब्रीड सीड फॉर्मेशन इज अ कॉम्प्लेक्स अँड कॉस्टली मेथड, आणि त्यामुळं शेतकऱ्यांना हायब्रीड बिया की ज्या जास्त उत्पन्न देतात या जर आपल्या शेतामध्ये पेरायच्या असतील तर ते सीड्स विकत आणायला लागतात. हे सीड्स जेव्हा शेतकरी विकत आणतात, आपल्या शेतामध्ये पेरतात आणि पीक घेतात, त्या पिकाला आलेल्या सीड्स पुढच्या वर्षी ते पेरू शकत नाही. त्याचं कारण हायब्रीड सीड्सचं ते जे कॅरेक्टर्स आहेत त्या कॅरेक्टरचं सेग्रिगेशन होतं, सेपरेशन होतं, आणि त्यामुळे नेक्स्ट जनरेशनला ते सीड्स पेरण्यासाठी वापरता येत नाही. परंतु नाव डे द सायंटिस्ट आर ट्राईंग टू फाइंड आउट द जेनेटिक मेकॅनिझम ऑफ अपोमिक्सिस. हे काही प्लांटमध्ये अपोमिक्सिस प्रोसेस का घडते हे शोधून काढण्याचं काम शास्त्रज्ञांचं चाललंय. त्यांना आता असा प्रयत्न करायचा आहे की असेक्सुअल मेथडनं सीड तयार करायचे की जेणेकरून त्या सीडमध्ये कॅरेक्टरचं सेग्रिगेशन होणार नाही. आणि मग दे आर ट्राईंग टू फाइंड आउट द जीन्स विच आर रिस्पॉन्सिबल फॉर अपोमिक्सिस अँड द नेक्स्ट स्टेप इंट्रोडक्शन ऑफ सच जीन इन टू हायब्रीड प्लांट. जर हायब्रीड प्लांटमध्ये अशा प्रकारचे जीन्स इंट्रोड्यूस केले तर हायब्रीड प्लांट्स हे अपोमिक्टिक सीड तयार करतील की ज्या सीडमध्ये हायब्रीड कॅरेक्टरचं सेपरेशन होणार नाही. आणि एकदा का शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये हायब्रीड सीड पेरले की त्या प्लांटला अपोमिक्टिक सीड येतील की जिथे कॅरेक्टरचं सेपरेशन होणार नाही, जनरेशन आफ्टर जनरेशन प्रत्येक वेळेला तो आपल्याच शेतात पिकलेलं बियाणं पेरू शकेल. आणि त्यामुळं प्रत्येक वेळेला हायब्रीड सीड्स विकत घेण्याचा खर्च कमी करता येऊ शकतो. हा अपोमिक्सिसचा सिग्निफिकन्स आहे, बरोबर आहे. याच्या पुढच्या मुद्द्यामध्ये लगेच आपल्याला पॉलीएम्ब्रियोनी हा कन्सेप्ट शिकायचा आहे. दॅट इज पॉलीएम्ब्रियोनी. सी लुक ऍट द टर्म पॉलीएम्ब्रियोनी. पॉली मीन्स मेनी, एम्ब्रियोनी एम्ब्रियोज, मेनी एम्ब्रियोज इन वन सीड, दिस इज पॉलीएम्ब्रियोनी. मीन्स द कन्सेप्ट ऑफ डेव्हलपमेंट ऑफ मेनी एम्ब्रियोज इन अ सिंगल सीड इज कॉल्ड एज अ पॉलीएम्ब्रियोनी. और द कंडिशन वेन सीड कंटेन मोर दॅन वन एम्ब्रियोज, एकापेक्षा जास्त एम्ब्रियो असतील तर त्या कंडिशनला आपण पॉलीएम्ब्रियोनी, अँड दॅट सीड इज कॉल्ड एज अ पॉलीएम्ब्रियोनिक सीड. युज्युअल सेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये काय होतं, युज्युअली वन सीड कंटेन वन एम्ब्रियो, एक एम्ब्रियो असतो. त्याचं कारण कसं काय, एका ओव्हिल पासून एक एम्ब्रियो तयार होतो. वन ओव्हिल कंटेन वन एम्ब्रियो सॅक, दॅट वन एम्ब्रियो सॅक कंटेन वन एग प्रोड्युसेस वन झायगोट, अँड वन झायगोट प्रोड्युसेस वन एम्ब्रियो. दॅट्स वाय युज्युअली देर इज वन एम्ब्रियो इन वन सीड, बट इन दिस कंडिशन मोर दॅन वन एम्ब्रियोज डेव्हलप इन अ सिंगल सीड, अँड दॅट्स वाय इट इज कॉल्ड अ पॉलीएम्ब्रियोनी. द कन्सेप्ट ऑफ पॉलीएम्ब्रियोनी इट वॉज डिस्कवर्ड बाय अँटॉन वॉन लेव्हेनॉक इन 1719 इन सिट्रस जीनस, इन द प्लांट्स ऑफ सिट्रस जीनस लेमन प्लांट. याच्यामध्ये आपल्याला किंवा एव्ही लेव्हेनॉकनं पॉलीएम्ब्रियोनी पहिल्यांदा शोधून काढली की ज्या ठिकाणी एकाच सीडमध्ये एकापेक्षा जास्त एम्ब्रियो आहे. सी वाय ऍक्च्युअली द पॉलीएम्ब्रियोनिक कंडिशन ऑकर्स, इट इज द रिझल्ट ऑफ सायमल्टेनियस डेव्हलपमेंट ऑफ झायगोट और झायगोटिक टिश्यू इन ओव्हिल अँड द नॉन झायगोटिक टिश्यू और सम अदर टिश्यूज लाईक न्यूसेलस इंटेग्युमेंट यांच्यापासून सायमल्टेनियस डेव्हलप होते. आणि मग झायगोट पासून एक एम्ब्रियो आणि इतर टिश्यू पासून बाकीचे एम्ब्रियोज तयार होतात आणि पॉलीएम्ब्रियोनिक कंडिशन डेव्हलप होते.
ज्या वेळेला आपण असं पॉलीएम्ब्रियोनिक सीड मातीमध्ये पेरतो, आणि व्हेन दॅट पॉलीएम्ब्रियोनिक सीड जर्मिनेट दॅट सिंगल सीड मे प्रोड्यूस मोर दॅन वन सीडलिंग, एकापेक्षा जास्त सीडलिंग एका सीड मध्ये तयार होतात आणि त्यामुळं त्या प्लांटचे सर्व्हायवल चान्सेस हे वाढतात. जरी एखादं सीडलिंग डॅमेज झालं तरी दुसरं सीडलिंग त्या ठिकाणी वाढू शकतं आणि त्यामुळे त्याचे सर्व्हायवल चान्सेस वाढतात. देन वी कॅन क्लासिफाय दिस पॉलीएम्ब्रियोनी इन डिफरंट कॅटेगरीज बाय युझिंग डिफरंट क्रायटेरियाज. त्यापैकी एका क्रायटेरियाचा वापर आपण करतो की व्हेअर ऍक्च्युअली द एम्ब्रियोज डेव्हलप. त्याच्यावरून या पॉलीएम्ब्रियोनिक कंडिशनचे दोन प्रकार पडतात, त्यापैकी एक आहे ट्रू पॉलीएम्ब्रियोनी अँड फॉल्स पॉलीएम्ब्रियोनी. सी व्हॉट इज मीन बाय ट्रू पॉलीएम्ब्रियोनी? व्हेन मेनी एम्ब्रियोज ऑर मोर देन वन एम्ब्रियो ग्रो इन सिंगल एम्ब्रियो सॅक. या ठिकाणी लक्षात घ्या, सपोज दिस इज द ओव्हिल, इट इज गोइंग टू कन्वर्ट इन टू सीड. आता हे सीड मध्ये कन्वर्ट होणार आहे, त्याच्यामध्ये एक एम्ब्रियो सॅक आहे. या ठिकाणी झायगोट पासून एक एम्ब्रियो वाढला, यू कॅन कॉल इट एज अ झायगोटिक एम्ब्रियो, त्याला झायगोटिक एम्ब्रियो असं म्हणू शकता. आणि समजा इतर टिश्यू पासून आयदर फ्रॉम न्यूसेलस किंवा इंटेग्युमेंट पासून या ठिकाणी दोन एम्ब्रियोज वाढले, म्हणजे हे नॉन झायगोटिक एम्ब्रियो आहेत आणि हा झायगोटिक एम्ब्रियो आहे. अँड दिस सिंगल एम्ब्रियो सॅक याच्यामध्ये इट कंटेन थ्री एम्ब्रियोज, दिस एम्ब्रियोन इज कॉल्ड एज अ पॉलीएम्ब्रियोन इज कॉल्ड एज अ ट्रू पॉलीएम्ब्रियोन. बरोबर आहे. इन अनदर टाइप इन फॉल्स पॉलीएम्ब्रियोनी व्हॉट हॅपन इन अ सिंगल ओव्हिल, एकाच ओव्हिल मध्ये ऍक्च्युअली देर आर मोर दॅन वन एम्ब्रियो सॅक्स, एकापेक्षा जास्त एम्ब्रियो सॅक्स डेव्हलप होतात त्याच्यात एक आणि ह्याच्यात एक एम्ब्रियो. म्हणजे इफ मोर दॅन वन एम्ब्रियो ग्रो इन डिफरंट एम्ब्रियो सॅक, डिफरंट एम्ब्रियो ग्रोज इन डिफरंट एम्ब्रियो सॅक, देन द कंडिशन इज कॉल्ड एज अ फॉल्स पॉली एम्ब्रियोनी, त्याला फॉल्स पॉली एम्ब्रियोनी असं म्हटलं जातं. अँड देन ऑन द बेसिस ऑफ डेव्हलपमेंट ऑफ मेनी एम्ब्रियोज दिस पॉली एम्ब्रियोनी माइट बी क्लासिफाइड इन टू टू टाइप्स, ऍडव्हेंटिव्ह पॉली एम्ब्रियोनी अँड क्लिव्हेज पॉली एम्ब्रियोनी. यापैकी ऍडव्हेंटिव्ह पॉली एम्ब्रियोनी आपण ऍडव्हेंटिव्ह अपोमिक्सिस मध्ये शिकलो होतो. ऍडव्हेंटिव्ह ही टर्म कधी वापरली जाते? जेव्हा एम्ब्रियोज हे न्यूसेलर टिश्यू किंवा इंटेग्युमेंट पासून तयार होत असतील तर. आता मी पुन्हा इथे येतो, सपोज दिस इज द एम्ब्रियो सॅक, ही एम्ब्रियो सॅक आहे, या ठिकाणी झायगोट आहे. नाउ दिस झायगोट ग्रो इट डेव्हलप इन टू एम्ब्रियो, आपण याला नाव देऊया झायगोटिक एम्ब्रियो. देन सराउंडिंग टू एम्ब्रियो सॅक देर आर न्यूसेलर सेल्स, समटाइम दीज न्यूसेलर सेल्स मल्टीप्लाय, ऍडव्हेंटिव्ह अपोमिक्सिस मध्ये आपण शिकलो. And these nucellar cells enter inside the embryo sac. Embryo sac cha at entry karta. Or even sometime the cells of integument also produces the embryo. Ani ma asha situation madhe eka peksha jaste embryo tayar hotat, but from nucellar tissue pasun kiwa integument cha tissue pasun tayar hotat. And that's why the condition is called as a adventive polyembryony. हे पण न्यूसेलस किंवा इंटेग्युमेंट पासून तयार होतो म्हणून आपण याला ऍडव्हेंटिव्ह अपोमिक्सिस मध्ये पण घेतलं, आणि एकापेक्षा जास्त एम्ब्रियो तयार होतात म्हणून ह्याला ऍडव्हेंटिव्ह पॉलीएम्ब्रियोनी मध्ये पण घेतलं. एक्झाम्पल सिट्रस व्हरायटी, सिट्रस मध्ये आपल्याला अशा प्रकारची कंडिशन पाहायला मिळते. देन अनदर टाइप ऑफ पॉलीएम्ब्रियोनी इज कॉल्ड एज अ क्लिव्हेज पॉलीएम्ब्रियोनी, क्लिव्हेज डिव्हिजन, वेअर देर इज अ डेव्हलपमेंट ऑफ सिंगल झायगोट. इथं एकच झायगोट तयार होतो आणि एकाच झायगोट पासून एकापेक्षा जास्त एम्ब्रियो तयार होतात, न्यूसेलसच्या किंवा इंटेग्युमेंटच्या टिश्यूचा रोल नसतो. सी दिस सिंगल झायगोट युजली काय होतं रे आपल्याला माहितीये, दिस झायगोट डिवाइड टू फॉर्म टू सेल्स, त्याला आपण प्रो एम्ब्रियो म्हणतो. आणि मग तो प्रो एम्ब्रियो पुढे पुढे डेव्हलप होतो. ज्या वेळेला त्या प्रो एम्ब्रियोची डेव्हलपमेंट होते, there is a cleavage of proembryo, it cleave, it divide, and that proembryo, mi puna sangto, that was the zygotic, that is the zygotic proembryo, this zygotic proembryo cleaves to form different units, manje zygotic proembryo che tukde zale ani small small units tayar zale, and each this unit again develop into new embryo or a separate embryo. प्रत्येक युनिट पासून सेपरेट एम्ब्रियो तयार होतो. ह्या सिच्युएशन जर तीन युनिट झाले
तर हे एकाच ओव्हिल मध्ये एकाच सीड मध्ये तीन एम्ब्रियोज डेव्हलप होतील. कंडिशन इज पॉली एम्ब्रियोनिक, बट देर इज अ क्लिवेज ऑफ झायगोटिक एम्ब्रियो, दॅट्स वाय द कंडिशन इज कॉल्ड अ क्लिवेज पॉली एम्ब्रियोनी. त्यामुळे पुन्हा नीट लक्षात घ्या, पॉली एम्ब्रियोनी इज द कंडिशन वेअर द सिंगल सीड कंटेन मोर दॅन वन एम्ब्रियो, कॉमनली फाउंड इन सिट्रस प्लांट अँड इन मँगो प्लांट, नॉट इन ऑल मँगो प्लांट. एव्हरीवेअर इच मँगो सीड नेव्हर कंटेन मोर दॅन वन एम्ब्रियो, बट फ्यू मँगो स्पीसीज आर देअर विच प्रोड्यूस पॉली एम्ब्रियोनिक सीड्स.